Listen up. We'll start selling एकोणीसशे 38 रोजी या कोल्या सांचे वेळी मी वैभव आणि ही स्पृहा ही स्पृहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. वैभव रिलॅक्स 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 का एकदम अंगात आला सगळं वागू नकोस. अगं तूच म्हणाली होतीस ना आपण अँकरिंग करायचंय मग हे सगळं आम्ही सहर्ष स्वागत करतो असं सगळं म्हणायला नको. नाही तू मगाशी माझं जर असं नीट लक्ष देऊन ऐकलं असतंस ना तर हा प्रश्नच नसता पडला तुला. म्हणजे अरे म्हणजे आजचा कार्यक्रम असा नेहमीसारखा नाहीये रे असा जनरल नाहीये जरासा हटके त्यामुळे असं फॉर्मल स्वागत वगैरे करायची काहीच गरज नाहीये. वी आर ऑल फ्रेंड्स ओके नाही सो असं स्वागत आहे जरा हटके व्हायला. चाओ फ्रेंड्स चाओ 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 तर चाव तर चाव. आणि आणि तू काय म्हणालीस ग आजचा कार्यक्रम जरासा हटके. येस हल्ली इतके प्रोग्राम जरासे हटके असतात ना की नॉर्मल प्रोग्राम असं काही नाहीये. हा खरंच जरासा हटके प्रोग्राम आहे आणि त्याच्यामुळे आजची सुरुवात सुद्धा एका जबरदस्त आणि जरा हटके एमिने होते. वा वेलकम फॉलोड बाय देवी. काय काय वेगळं हे पण सगळं रुटीनच आहे. जरा गप्प बस थोडासा. एकतर तू इतके जास्त कार्यक्रम करतोस ना वर्षानुवर्ष की मला माहितीये जास्त जास्त पद्धतीचे कार्यक्रम बघून बघून तू इधर पेसिमिस्टिक झालास ना खूप बोर झालास. या शो बद्दल काय वाटतंय आमच्याशी शेअर. आरामात बोला तुझं भरभरून बोल तुझ्या पाठीशी. ऑफकोर्स मी तर खूपच एक्सायटेड आहे. मी प्रोमो पाहिलाय आणि वन मस्त आय थिंक ही खूप क्यूट आणि रोमॅन्टिक अशी एक छान लव्ह स्टोरी आहे जी मला पाहायला मिळणार आहे. शिवानी शिवराज आणि ताई ऑफकोर्स खूपच फ्रेश दिसत आहेत यात सगळे. आणि वैभव ते म्हणतात ना की बन हा मस्क्याशिवाय ड्राय असतो सो आपली लाईफ पण प्रेमाशिवाय ड्राय असते. कळलं ना तुला काय करायचं. आय थिंक खूपच रोमॅन्टिक आणि खूप फ्रेश असा हा न्यू शो आहे. या शोला खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. खूप साऱ्या शुभेच्छा पूजा. खरंच माझं पण आयुष्य असं बन सारखं ड्राय आहे. अरे तुझं काय सारखं सारखं गप चाल जरा आपण पुढे जाऊ. पुढे पुढे जाऊ शिवाच्या. नाही मला आधी ज्योतिमावशीशी बोलायचं असेल तर तुझं काय. तर ज्योतिमावशी तू आम्हाला आमच्यापैकीच एक वाटतेस. इनफॅक्ट तू अशी आम्ही तुला नेहमी अशी चिल्ड आउट आजी म्हणूनच पाहिली. तर झी युवा सारख्या चॅनलशी असोसिएट होताना काय वाटतं. अरे ग्रेट वाटतंय. आणि तू आजी म्हणतेस आजी वगैरे मिळत नाही अगं काय. तर असे आम्ही सगळे तरुण मंडळी या याच्यामध्ये एकत्र आहोत. या सिरियल मध्ये तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मैत्री राईट. तर शिवानी आणि मैत्री मध्ये काय सांगाय. मैत्रीचं जे कॅरेक्टर ती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि ती भयानक एनर्जेटिक आहे. तिच्या मनात जे काही ती सगळं पटापट बोलते बडबडी आहे आणि मी पण खूप एक्स्ट्रोवर्ट आहे त्यामुळे मला वाटतं की ही सिमिलॅरिटी आहे म्हणजे ह्यांना जास्त माहिती मिळते पडतो मिळते. आणि येस खूप छान पॉझिटिव्ह आणि फ्रेश असं आहे कॅरेक्टर. वंडरफुल. पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्या टीमला बन मस्काच्या आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द वेरी बेस्ट. ऑल द वेरी बेस्ट. थँक्यू. मला आधी वाटत होतं आरोप करतात ते नाही रिलेश की ते खरंच मला माझ्या हिंदाची गोष्ट सांगतात कारण दे हॅव रिलाइज अँड नाव आय हॅव रिलाइज की मी माझ्या एजच्या मुलांकडून नाम केलं पाहिजे. सो येस आय एम वर्किंग विथ फ्रेशर्स नाव अँड फ्रेशर्स जी सिरियल आहे जसं टायटल सजेस्ट करतो फ्रेशर्स. नव्याने कॉलेजमध्ये एंट्री झाली ही मुलं आहेत. कोणी नाशिकवरून आलं आहे कोणी लातूरवरून आलं आहे कोणी पुण्यावरून आलं आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एक स्वप्न आहे. प्रत्येकाच्या काही ॲम्बिशन्स आहेत प्रत्येकाचे काही प्लॅन्स आहेत आणि ते प्लॅन्स त्या ॲम्बिशन्स त्या पूर्ण होतील की नाही प्लॅन सक्सेसफुल होतील की नाही ते या सिरियलमधून आपल्याला बघायला मिळणार ही त्यांची गोष्ट आहे.
मनवा हे कॅरेक्टर करतेस, काय सांगशील आहे मनवाबद्दल? ही मनवा खूप मनमिळाव आहे, तिला फ्रेंडशिप करायला खूप आवडतं आणि ती तिचे थॉट्स खूप मॉडर्न आहेत पण ती संस्कृतीशी जोडलेली आहे. पण तिला ना एक ॲडिक्शन आहे, ते म्हणजे सेल्फी काढण्याचं. आता आज या स्पेशल ओकेजनवर सेल्फी काढूया आपण. मी जाऊ लागली हे चाहिए चाहिए पिक्चर माइंड येस मोठा परिवार सुखी परिवार दादाजी छोट्याला बोललेला तर क्या बात आहे. थँक यू सो मच फ्रेशर्सच्या संपूर्ण टीमसाठी जोरदार टाळ. थँक यू सोनाली कुलकर्णी. कमाल बरं. नो नीड टू गेस, प्लीज वेलकम वन अँड ओनली सोनाली कुलकर्णी अलॉन्ग विथ द कास्ट ऑफ लव लग्न लोचा. हाय सोनाली. अरे अरे काय सोनाली, प्लीज आम्हाला या शो बद्दल तुला काय वाटतंय सांग. नक्की शो बद्दल सांगेनच, पण आधी मला इथे येऊन खूप खूप आनंद होतो. खूप भारी वाटतंय की अशा प्रकारचं एक चॅनल येतं फायनली आपल्यासाठी, युवा पिढीसाठी. त्यांच्या भावना, त्यांचे नातेसंबंध, त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी जे आपण रिलेट करू शकतो अशा पद्धतीचं हे चॅनल. एक नवीन पर्व सुरू होतोय, अतिशय मनापासून हार्दिक शुभेच्छा या चॅनलला. आणि मला खूप उत्सुकता आहे की काय काय बघायला मिळणार आहे, कशा पद्धतीचे शोज असणार आहेत, फ्रेश चेहरे दिसणार आहेत, फ्रेश रायटर्स येणार आहेत, नवीन नवीन कॉन्सेप्ट असणार आहेत, डिरेक्टर्स असणार आहेत. आणि आय एम शुअर इट विल बी अ ट्रीट. वा. पण जसं मगाशी तू म्हणालीस पूर्वा की आपलं जे जनरेशन आहे, आपली जी पिढी आहे ती क्लिशे नाही आहे. आपण जरा वेगळ्या पद्धतीचा विचार करतो आणि तो विचार एक्झिक्यूट करण्याची हिंमत हे ठेवतो. त्याचबरोबर काही चुकलं, काही राहून गेलं तर त्याची जबाबदारी आणि रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा घेतो. मग ते करिअर असो, लाईफस्टाईल असो, फॅमिली असो किंवा रिलेशनशिप्स, अशाच हटके रिलेशनशिप्सबद्दलची ही गोष्ट आहे जी आपल्याला लव लग्न आणि लोचामध्ये बघायला मिळणार आहे. या संपूर्ण टीमला आणि या शोला खूप 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 शुभेच्छा. वा सर, थँक्यू. खरं सक्षम आम्हाला असं कळलंय की या सिरियलमधून तुझ्याच्याने एक पण मुलगी पटत नाही. अरे पटत नाही असं नाही, त्याचं लग्न ठरत नाहीये. बापरे, म्हणजे काहीच होत नाही का? प्रॉब्लेम काय? ऍक्च्युली लोचा हा आहे की मला माझ्या मनासारखी मुलगीच मिळत नाहीये. म्हणजे अशी मुलगी की जी माझ्या आईवडिलांना आणि मला सांभाळली आणि जिला एकही वाईट सवय नसेल अशी मुलगीच मिळत नाही. हा लोचा आहे. तुझं भलं हो फार अपेक्षा. तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. एकदा जोरदार टाळा या सगळ्या टीमसाठी. आपण यंग आहोत म्हणून जुन्या गोष्टी आपण विसरलो असं बिलकुल नाही आहे. आपली संस्कृती, आपले संस्कार घ्यावे फगवणं जे आणि आपण आपल्या आईवडिलांबरोबरच राहतो. मी आज एक आहे म्हणजे आईवडिलांमुळेच मी आहे. अँड मला असं वाटतं की माझ्या जनरेशनच्या सगळ्यांना असंच वाटतं याची मला खात्री आहे. बेसिकली ह्या जनरेशनच्या सगळ्यांना तो एक बॅलन्स कळला आहे आणि म्हणजे दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करायच्या. अँड श्रावण बाळ रॉकस्टार हा शो त्या बॅलन्सबद्दलचा आहे आणि म्हणून मला हा शो हा कॉन्सेप्ट खूप रिलेट होतं. आणि आय थिंक इट्स गोइंग टू बी अ ग्रेट शो आणि मी खूप उत्सुक आहे हा रॉकस्टार शो बघण्यासाठी. सो ऑल द बेस्ट गाईज अँड ऑल द बेस्ट टू झी युवा. ग्रेट. अमृता काय सांगशील? हाय, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सगळ्यात आधी म्हणजे जसं आदिनाथ म्हणाला तसंच की
आपले आई वडील आणि पुढची जनरेशन ह्याचा मिलाप हा शो आहे. आणि फक्त शोच नाही तर हे संपूर्ण चॅनल आहे आपली संस्कृती जपणार पण नवीन नवीन स्वप्न दाखवणार झी युवा आहे असं मला वाटतं. आणि जसं ज्योतिताई मग अशी म्हणाल्या की सगळं मिथ्य असतं आजी काकू काका वगैरे आणि सगळेच आपण इथे एकाच वयाचे एकाच विचारांचे आहोत. आणि मला असं वाटतं की आम्ही अत्यंत यंग टीम बरोबर उभे आहोत कारण याच्या आधी जेवढ्या काही टीम्स येऊन गेल्या ना त्यांच्यापेक्षा ही आय थिंक सगळ्यात लहान टीम आहे. सो माझ्या खूप खूप शुभेच्छा यांना आणि या संपूर्ण चॅनलला. जसं आधी अमृता पण म्हणाल की आयुष्यातला बॅलन्स तर कावड म्हटल्यावर श्रावणबाळ म्हटल्यावर पहिली गोष्ट येते ती कावड. कावड म्हणजे बॅलन्सिंग आहे. तर तुझं जे कॅरेक्टर आहे ते सिरियलमध्ये त्याच्या आयुष्यात कसं बॅलन्स मेंटेन करतं? हाय सगळ्यांना नमस्कार. आयुष्यात बॅलन्स खूप गरजेचं आणि अवघड आहे. माझं एक कॅरेक्टर त्याचे ॲम्बिशन्स आयडियाज रिलेशनशिप आई बाबांचं रिलेशनशिप या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. इज ट्राईंग टाईट रोप वॉकिंग माहिती माझं आयुष्य तसंच आहे. म्हणजे न पडता मी चालायचा प्रयत्न करतो. तारेवरची कसं खूप खूप शुभेच्छा धीरज. थँक्यू सर. आणि सगळ्यांना विनंती की प्लीज एकदा जोरदार टाळ्या आपण. आणि यानंतर मला विचारायचं केतकीला, केतकी तू या सिरियलमध्ये कामिनी हे कॅरेक्टर करतेस तर कशी आहे कामिनी काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना गुड इव्हनिंग. हाय. आणि कामिनी हे कॅरेक्टर मला वाटतं हे कम्प्लीट वैभवसारखे आहे. थांब गं बाजू काय सांगतेस? म्हणजे बघ ना वैभव तू खूप खरं बोलतोस बघ तिला किती पटलंय. तर आणि अजून एक तुझ्यातली खूबी तू खूप वेळेवर पोहोचतोस. कामं मिळणार नाही का मला त्याच वेळेस तू पोहोचतोस केवढं पटलंय तुला. तर ते तसंच आहे माझं कॅरेक्टर की जिला खूप खरं बोलणं आवडतं आणि खूप शिस्तप्रिय आहे अगदी वैभव झाली. हे कॅरेक्टर प्रेक्षकांना इतकं आवडणार आहे लिहून घेऊन त्या कॅरेक्टर. थँक्यू. माझ्याकडे सॉलिड प्लॅन काय अरे मस्त पाऊस पडतोय छान गार वारा सुटलंय फिरायला जाऊ ना. अरे डन कुठे सांगू? कोकणात सोनसरी गावामध्ये माझं एक लक्झरी रिसॉर्ट आहे त्याचं नाव आहे रामाश्रय. तुम्हाला सांगतो त्या रिसॉर्टच्या बाजूला ना असं मस्त निळाशार समुद्र आहे हिरवीगार झाडी आहे आणि खाण्याची तर रेलसेल आहे. उकडीचे उत्कृष्ट मोदक मी बनवलेली इंटरनॅशनल पद्धतीची कोलंबी. अरे आली का कोलंबी तुझी? अरे माझ्या मोदक पात्रात अंडी उकडतो हा मालक त्याचा कसा माहिती आहे? अंडी पाणी मोदक पाणी. एक मिनिट आता भांडू इथे खूप मोठी मोठी मंडळी बसली आहे त्याला भांडणाची सवय नाहीये. आपलं तिकडे सगळं इकडे नाही. बरं हे आणि रोज नाही बरं का चालत आज जरा त्यांचं काहीतरी वेगळं. अदरवाईज रिसॉर्ट एकदम शांत असतं. शांत म्हणजे एकदम भीषण शांतता. म्हणजे आमच्या इथल्या कस्टमर्सना वाटतं आपण ऐकू का येत नाहीये आपण बहिरे काय पोट ठंडा किंचा आता मग बाकीच्या कस्टमर्सना वाटतं अरे चा इथे खून झालंय का काय अरे काय मग त्यांची भीती कोबडी वाढते आणि मग पुन्हा शांतता. ओ भीषण शांतता. जावे काय तुम्ही नक्की कुठे काम करता? मग चांगलं सांगा ना रिसॉर्ट बद्दल काय सांगताय? वेलकम टू द वर्ल्ड ऑफ रामाश्रय. या एक से एक नमुन्यांना भेटायला आणि भरपेट एन्जॉय करायला. आता टेन्शन लागणार बांबू तुमच्याशी गप्पा मारणार आणि तुमची जी युवागिरी आहे ती शोधून काढणार.
फारच मस्त, जरा मजेशीर वाटतंय ना. एक्झॅक्टली. अँड दॅट्स नॉट इट. ओके, आम्ही येणार आहोत. सॉरी, अँड दॅट्स नॉट इट. आम्ही तुमच्या इकडे येणार. आय एम सॉरी, आय एम कॅरी. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. आपण काय आपल्या सॉरी. या, बाय बाय. सॉरी. अँड दॅट्स नॉट इट. ओके, कारण आम्ही या शोमध्ये येणार आहे आणि आम्ही एक्सप्लोर करणार आहे महाराष्ट्राचा यू कल्चर, म्युझिक आणि ॲडव्हेंचर. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे जरासं बोरिंग वगैरे आहे तर नाही, कारण आम्ही इतकी धमाल आणि मस्ती करतो. राईट राईट. लेट्स गेट द मॅटर. फेवरेट गेम. आमचा फेवरेट गेम खेळणार तुम्ही. चालेल. काय कसं? या गेमचं नाव आहे एफ क्यू. ए यू एफ क्यू. नाही तुम्ही एक दुसऱ्यांना फार चांगलं पैकी ओळखतो. नाही, आय जेन्युअली लाईक दॅट फ्रॉम द वॉटर ऑफ माय हार्ट. आणि ज्या पद्धतीने ती सिरियसली काम करते, आय थिंक तिचा फेवरेट ऍक्टर शुड बी तुषार कपूर. मला सांग ह्याची फेवरेट ऍक्ट्रेस कोण? एकदम लाडकी. मला पण वैभव खूप आवडतो. मला पण त्याचं काम खूप आवडतं. तो एकदम सिरियसली काम करतो आणि त्याचा चॉईस आहे नेहमी ब्युटी विथ ब्रेन्स असा. आणि इनफॅक्ट ब्रेन्स जिथे असतात तिथे तो जास्त अट्रॅक्ट होतो. सो मला खात्री आहे त्याची आवडती ऍक्ट्रेस आहे राखी सावंत. पहिली सारखी आहे ती. रॉ